मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोयना धरणास भेट दिली। त्यावेळी त्यांनी कोयना धरणाच्या भिंतीवरून प्रकल्पाची पाहणी केली। त्यानंतर ते पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले आहे। खाली आलोरेला आणि पोफळा जाण्यासाठी घाटामधून बराचसा वेळ गेला आणि आतमध्ये सुद्धा प्रेझेंटेशन डेमोची पाहणी आणि प्रत्यक्ष पाहणी हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं आणि नंतर कोयना डॅम पाहण्यासाठी म्हणून या ठिकाणी ते आले। त्यांनी डॅम पाहिला आणि साधारणपणे मुंबईच्या दौऱ्यामध्ये 15-20 मिनिटांनी त्यांचं उड्डाण होतं आणि त्याप्रमाणे पुढच्या कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी गेले। त्या परिसरामध्ये काही भागामध्ये ते बाय रोड पाहणी करणार आहेत। पण काही शेतकरी अंगणवाडी कर्मचारी जे आले होते काही निवेदन द्यायला वगैरे, त्यांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पर्यटनासाठी आले होते का असं बाहेर सवलू विचार। मुळामध्ये राज्याचे कोणतेही मंत्री महोदय किंवा मुख्यमंत्री महोदय एखादा प्रकल्प पाहत असताना पर्यटनासाठी येतात। शेवटी तो प्रकल्प त्याचे प्रश्न आणि विशेषतः त्यांनी आतमध्ये गेल्यानंतर त्या वीज निर्मिती केंद्रामध्ये काही सूचना केल्या आहेत, अतिशय मौलिक अशा त्यांनी सूचना केल्या आहेत। त्याचप्रमाणे डॅममध्ये सुद्धा त्यांनी काही सूचना त्या ठिकाणी केल्या। याला पर्यटन म्हणता येत नाही। कोणकोण मंत्री नेमकं उपस्थित होते सातारा आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातल्या दौऱ्यांमध्ये? सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणजे होतो, त्याचप्रमाणे शंभर देसाई साहेब, आमदार अनिरुद्ध बाबर, आमदार महेश शिंदे, त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब नगरविकास मंत्री आणि परबजी खासदार स्नेहसराव पाटील साहेब आणि तिथं खालच्या भागामध्ये आमदार भास्कर जाधव, आमदार निकम, त्याचप्रमाणे बने आणि ऊर्जामंत्री सुद्धा बरोबर त्या ठिकाणी ते मुंबईतून बरोबर होते। साहेब नेमकी काय घोषणा किंवा काय मोठं त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी काही सूचना केल्या? आपण एखादा प्रकल्प बघितल्यानंतर काही सूचना त्यांनी त्या ठिकाणी केल्या, काही माहिती समजून घेतली, त्यांनी सूचना केल्या। भविष्यातली काय आर्थिक तरतूद किंवा काय अशा दृष्टीने काय त्या दृष्टीने त्यांनी सूचना केल्या? सर कोयना प्रकल्पाच्या आतापर्यंत अनेक प्रकल्पाचे प्रश्न पकडले मिळते, त्या संदर्भात काय तुमची चर्चा झाली का? आमची चर्चा झाली त्या ठिकाणी आणि चर्चा ही नेहमी त्या ठिकाणी की जिल्हा पातळी सुद्धा आमच्या प्रति त्या ठिकाणी असतो, जे प्रश्न पुढे येतात ते मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न। साहेब राज्याचं अर्ध मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री हे दौऱ्यावर येत आहे कुठलं कोणी याच्यात नाही। 2-2.5 सातारा जिल्ह्यातले पोलीस, रत्नागिरी जिल्ह्यातले पोलीस, एवढी सगळी मॅनपॉवर आणि सगळी असताना निव्वळ पाहणी म्हणजे नेमकं होते नाही? मुळामध्ये मी आपल्याला म्हणलं की एखादा प्रकल्प जाऊन पाहिला तर पाहिजे ना काय एखादी परिस्थिती राज्यामध्ये, इथे वीज किती तयार होते, भविष्यामध्ये काय वाढू शकतं का, त्या मशिनरीचा काय, कारण 64 सालापासून जुने मशिनरी आहेत, काही 97-98 आहेत, त्या दृष्टीने तो दौरा होता। निवेदन देण्यासाठी आलेल्या लोकांची जी काही निराशा झाली आहे या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्र्यांना कळवणार आहात का? त्यांची निवेदनं त्यांनी माझ्याकडे द्यावीत, मी त्या ठिकाणी ती त्या विभागाच्या विभागाला पाठवतो आणि माननीय मुख्यमंत्री मोदींच्या कानावर बसवतो। सर पश्चिमेकडे जे पाणी वळलं जातं ते पाणी वाया जातं ते परत मुंबईला न्यायचं असा एक मध्यंतरी प्रशासकीय चर्चा बरेच वर्ष झाली, चर्चा होती। आता मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या अनुषंगानं हे पाणी न्यायचा काय विचार आहे का मुख्यमंत्र्यांचा? आम्ही साधारणपणे 10:05 1:15 आम्ही सगळे एकत्र होतो, बराच वेळ राजकारणाची कुठेही चर्चा नाही, राजकारण नाही म्हणून राजकीय नाही। वाया जाणारं पाणी दिलं तर काय बिघडणार नाही ना? समुद्राला वाया जाणारं पाणी जर मुंबईच्या उपयोगी येत असं त्यात काय राजकारण नाही? चर्चा झाली नाही सांगितलं मंत्री मध्ये। त्याच्यानंतर पर्यटनाच्या दृष्टीनं पाटण तालुक्यामध्ये जे वाढायला पाहिजे त्या दृष्टीने काय त्याच्या बाबतीत मंत्री मोदी बोलण्यापेक्षा त्याने काय केलं की फॉरेस्टचे अधिकारी होते, त्या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्याने एक पुस्तिका दाखवली ज्यामध्ये कोणकोणते प्राणी आहेत त्याची माहिती त्यांना त्या ठिकाणी। एक मिनिट, यांच्या प्रश्नाला थोडस विस्तृत उत्तर मंत्री मोदी यांच्या पालकमंत्र्यांच्या संमतीने मी देतो। पर्यटन विकासाच्या आराखड्यासंदर्भातली माननीय मुख्यमंत्री मोदींची चर्चा झाली, आम्हाला सगळ्यांना एकत्र बसून तो आराखडा तयार करा आणि त्याच्या बाबतीतली अधिवेशन काळानंतर मुंबईला बैठक लावू आणि पर्यटनाला अधिक चालना देण्यासाठी जे करावं लागेल ते शासन करण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। कोयनेची जी प्रलंबित कामं आहेत आता पायथ्यावीजग्रह आहे, तसंच पलीकडे एक दुसरं पायथ्यावीजग्रह होते त्याचं काम बंद आहे, निधी अभावी त्यासाठी काही तरतूद? ज्या वेळेस टेंबूला जास्त पाण्याची गरज लागते त्यावेळी अलीकडचे जे भूतल जे आपलं जनरेशन ते कमी पडतं, म्हणजे पाणी विनाकारण जातं, विनाकारण म्हणजे नळ वापरणं त्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे, काही काळामध्ये बंद होतं, तर त्याबद्दल सुद्धा सकारात्मक चर्चा झाली आहे।